वाटतंय की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघही सत्तेसाठी लाचार झालेले आहेत. भाजप खाईल तुपाशी, नाही तर राहील उपाशी, भाजपची अशी गत आहेत. पण हे सगळं सर्व घडामोडी करत असताना या राष्ट्रवादीवाल्यांना, या शिवसेनावाल्यांना, या काँग्रेसवाल्यांना लाज कशी वाटत नाही की शेतकरी आपला मरतोय, ओला दुष्काळ जाहीर करावा काही ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत नाही तोपर्यंत तुम्ही सरकार बनवूच शकत नाही, आणि सरकार बनवल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतच येत नाही. पण परंतु इथे कसं चाललं आहे, ते माकडाचा खेळ. ते माकड कसं थोडं हे खातं थोडं ते खातं तसला प्रकार चालू आहे. ज्याच्या ताटामध्ये जास्त मला येईल तोच मुख्यमंत्री बनन असं यांचं चालू आहे. म्हणून मी माननीय शरद पवारांना सांगतो आणि उद्धव ठाकरेला सांगतो, तुम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करावं, अन्यथा जनतेच्या रोषाला तुम्ही सामोरं जाणार याची तुम्ही दखल घ्यावी. याची सुरुवात औरंगाबादमधून होईल याचीही आपण दखल घ्यावी. सेनाही स्वार्थी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसही स्वार्थी आहे, काँग्रेसही स्वार्थी आहे, आणि भाजप तर महास्वार्थी आहे. ह्या सीटासाठी म्हणजे एवढी खेचमतान केलेली आहे त्यांनी की अनुतान म्हणजे काय सांगावं, म्हणजे सांगण्यासाठी शब्द राहिले नाही. काल परवा एक व्हिडिओ असा व्हायरल झाला शेतकऱ्याच्या मुलांचा की तो एवढा भयानक होता की ते बघून डोळ्यामध्ये पाणी येत होतं. पण ह्या जातीवादी सरकारला अजिबात त्याची काळजी नाही आहे. आणि काँग्रेस म्हणतं मी सेक्युलर आहे, राष्ट्रवादी म्हणतं मी सेक्युलर आहे, आणि उद्धवजी ठाकरे म्हणतात की आम्ही हिंदुत्वाच्या लढ्यावर लढाई देतो. मग यांचं सेक्युलरपणा गेला कुठं, हिंदुत्ववाद गेला कुठं, यांनी हे जनतेला अगोदर सांगावं. आणि कृपा करून नंतरची निवडणूक यांनी घेऊ नये, कारण आमच्या मेहनतीचा पैसा त्यांच्या तिजोरीमध्ये आहे आणि तो पैसा खर्च करून ते इलेक्शनला सामोरे जातं. आणि 1000 करोड रुपये या इलेक्शनमध्ये त्यांनी घातलं. आता काय 5000 करोड रुपये इलेक्शनमध्ये घालायच्या तयारीमध्ये आहेत हे लोक. तर कृपा करून त्यांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर सरकार स्थापन करावं. मुख्यमंत्री कोणी हो, राष्ट्रवादीचा हो का सेनेचा हो का काँग्रेसचा हो, यांना जर खरंच जनतेची थोडी दयामाया जर असेल तर यांनी कोणताही मुख्यमंत्री उभा करावा आणि त्याच्याकडून शेतकऱ्यांचे सर्वसामान्याचे कामं करून घ्यावी. एवढी नम्र विनंती करतो मी सर्वांना.